आज आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे उपवासाची साबुदाणा बटाटा चकली। आणि खूप सोप्या पद्धतीने आहे आणि झटपट होणारी आहे आणि खायला पण कुरकुरीत खूप चव पण येणार आहे। आणि हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा। एक वाटी कच्चा साबुदाणा घेतलेला होता आणि त्याला मी स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्याला छान असा रात्रभर मी भिजत घातला आणि ते भिजल्यानंतर बघा किती छान असा फुललेला आहे। हे बघा अशा प्रकारे हा भिजलेला पाहिजे, बघू शकता असं कुठं सुटसुटीत झालेला आहे आपला असा। आणि महत्वाची गोष्ट कसं, आपण त्याला एक दोन वेळा चांगला असा धुवून घेतलेला आहे आणि रात्रीच भिजत घातला होता। बघू शकता आता सकाळ सकाळ असा व्यवस्थित भिजलेला आहे, सुटसुटीत आपला असा झालेला आहे। आता एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे साबुदाणा टाकून घेणार आहोत। हे छान असा सुटसुटीत पण झालेला आहे, हे छान असा सुटसुटीत झालेला आहे। आता त्यामध्ये मी बटाटे टाकणार आहे। हे 9 ते 10 मी बटाटे घेतलेले आहेत, उकडून छान असे एक शिट्टी देऊन मी उकडून घेतलेले आहेत। आता हे मला खिसणीने मी खिसून घेणार आहे, ह्यामध्ये खिसून असे व्यवस्थित टाकून घ्यायचे। आणि असे खिसल्याने कसं, हे बटाट्यामधले असे गाठी जे असतात ती अशा राहत नाही, मस्त असं खिसून निघतात। बटाटा आपला छान असा खिसून झालेला आहे, हे बघा असा मस्त मऊ झाला पाहिजे, कारण का ह्याच्या गाठी जर राहिल्या तर आपल्याला चकली करताना असं अडकतात आणि नीट करता येत नाही। आता त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकणार आहे 1 चमचा। कसं आहे तिखट हे आपल्या चवीनुसारच टाकायचं, कारण कसं आपण या खास उपवासासाठी चकल्या बनवित आहोत। आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सर्व आता हलवून घ्यायचं हाताने आणि हे छान असं मळून घ्यायचं। हे साबुदाणा आणि बटाटे ना छान असं मिक्स केल्याने कसं असं चांगलं पिठाच्या गोळ्यासारखं हे मळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित अशी आपली चकली छान अशी होते। दुसरी गोष्ट महत्त्वाची कशी, आपण सहज आणि सोप्या पद्धतीने झटपट चकली कशी होईल आपली साबुदाण्याची आणि बटाट्याची, त्यानुसार आपण ही रेसिपी करीत आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असे चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि जरी तुम्हाला आणखी लाल मिरची पावडर जरी टाकायची असली ना तरी थोडीशी टाकू शकता, म्हणजे तिखट जास्त पाणी असलं तर तुम्ही टाकू पण शकता। आणि ह्याच्यामध्ये जिरं पण टाकतात कुणाला लागत असले ना, पण जिरं टाकलं ना तर उपासाला हे चालणार नाही। तर हे बघा अशा प्रकारे मी पीठ छान असं करून घेतलेलं आहे, मस्त मळून झालेलं आहे। आता हे 2-4 मिनिटं व्यवस्थित त्याला चांगलं असं आपण बारीक असं मळून घेतलं आणि एक थांबा सोरे घ्यायचा असा, आपण सोऱ्या घातलेल्या आहे त्याच्यामध्ये असं ते आता हे थोडस असं पीठ घ्यायचं आणि त्या सोऱ्यामध्ये असं भरून घेणार, हे थोडस भरायचं आणि त्याच्या आता छान अशा चकल्या घालून घ्यायच्या। तर आता आपण एक असा बघू शकता असं एक प्लॅस्टिकचा कागद आपल्याला खाली हातरायचा आहे आणि त्याच्यावर आपण आता हे चकल्या अशा आपण करून घेणार आहोत। तर खूपच छान आणि झटकीपट अशा म्हणजे रेसिपी ही घरी नक्की ट्राय करा। आणि महत्वाची गोष्ट कसं, उपवासासाठी आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष टिकेल अशा प्रकारची रेसिपी आहे। आणि हे बघा असं थोडंसं राहिलं नाही असं चिटकून घ्यायचं हाताच्या साह्याने, हे बघा आता सर्व अशा चकल्या आपण घालून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण सर्व प्रकारच्या चकल्या करून घ्यायच्या, अशा ही छान अशा चकल्या होतात तयार, मस्त अशा झालेल्या आहेत। आणि महत्वाची गोष्ट काय करायची, याला 1-2 दिवस चांगलं असं ऊन द्यायचं, हे छान असं 1-2 दिवस वाळून द्यायच्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूपच अशा कुरकुरीत आणि टमदिशी फुगणारी ही छान अशी फुगणार पण आहे आणि खूप खायला पण टेस्ट लागणार आहे। आणि घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीच्या होणार आहे। आणि असं साईडला राहिलं तरी थोडं असं हाताने चिटकून घ्यायचं व्यवस्थित असं। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारेला आपल्या उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकली तयार झालेली आहे, खूपच छान आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे। आणि घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीच्या आहे आणि झटपट बनणारे आहेत, खायला पण खूप कुरकुरीत लागणार आहेत। बघू शकता आपली साबुदाणा बटाटी चकली तयार झालेली आहे आणि खूप छान अशी वाळवून पण मस्त अशी कडक झालेली आहे। कसं आहे आपण 2-3 दिवस चांगली उन्हातील अशी मस्त पैकी वाळून घेतली आणि एकदम अशी कुरकुरीत आणि कडक झालेली आहे, बघू शकता एकदम। तर आता याला काय करायचं, मस्त पैकी गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायची। तर कडईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे, आता मी चकली टाकते त्यामध्ये, छान अशा तळून घ्यायच्या, गॅस थोडासा मध्यम ठेवायचा म्हणजे पटकन निघतात। बघू शकता एकदम मस्त आपल्या चकल्या अशा तळून निघत आहे, किती छान अशा फुगलेल्या आहेत, म्हणजे आपला ते शाबू जो असतो ना तो मस्त असा फुगून निघतो आणि कच्चा राहत नाही, आणि पांढरा शुक्र झालेले आहे। तर ही रेसिपी कशी नक्की घरी ट्राय करा। आणि महत्वाची गोष्ट कशी, आपण ही उपवासाची चकली बनवलेली आहे नाही का, छान अशा तळून झालेली आहे। तर बघू शकता छान अशी चकली ही तयार झालेली आहे। तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा।
तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये। धन्यवाद धन्यवाद।